रोजी बेसिकली सुरुवात झाली एक मोठं अवाढव्य असं रूपही आपल्याला पाहायला मिळतंय माधवबागचं. लवकरच आय पी ओ येतोय तुमचा, बरोबर, तर तो कशा स्वरूपाचा म्हणजे माधवबाग नावानं आय पी ओ येतो आहे की कसं आहे? ब्रँडचं नाव माधवबाग आहे, बरं, पण कंपनी जी आहे ती वैद्यसाने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेड ह्या नावानी. म्हणजे आता जर आय पी ओला कोणाला अप्लाय करायचं असेल तर ते ह्या नावानी की वैद्यसाने आयुर्वेद लॅबोरेटरीज लिमिटेडच्या नावानी जर सर्च केलं तर त्यांना मिळू शकेल. आणि एन एस सी इमर्जच्या वेबसाईटवरती जर बघितलं तर आय पी ओचे सगळे डिटेल्स त्याच्यावरती आरामात मिळू शकतील. अगदी. किती 10 तारखेला येतो? ॲक्च्युअली 10 तारखेला येतो आणि 15 तारखेपर्यंत तो ओपन असणार आहे. सो तेवढं आपण करू शकतो. एन एस सी इमर्जच्या वेबसाईटवरती त्याचे डिटेल्स मिळतील. अगदी. मराठी माणसानं उद्योग सुरू करावा, उद्योग हा शेअर बाजारापर्यंत न्यावा आणि त्यामध्ये तुमचा आमचा सहभाग असावा यासारखा आनंद तो दुसरा काही नाही. कारण मराठी माणसानं उद्योग करावा हीच खूप मोठी गोष्ट असते. कारण आपल्याकडे उद्योग हा शब्दच खूप नकारात्मक असतो, अरे तू काय उद्योग करतो. त्यामुळे माधवबाग आणि माधवबागच्या रूपाने येणारा एक नवीन आय पी ओ हा निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे आणि आपला हातभार हा निश्चितपणे त्यांच्या कार्याला असणार आहे. कारण त्यांचा हातभार हा आपल्या जगण्याला आहे. त्यामुळे निश्चितच आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथेच आपण थांबणार नाही आहोत, कारण हे पूर्ण जे माधवबाग उभं करणं आहे आणि त्याचा एक उद्योग म्हणून त्याच्याकडे बघणं, यातला कशा स्वरूपाचा एक स्ट्रगल होता, त्यातली एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे, तीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती उद्या सकाळी म्हणजे रविवारी सकाळी 10:30 वाजता आपण लीडर्समध्ये डॉक्टर रोहित साने यांच्याकडून ऐकणार आहोत. सर नमस्कार. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24